नमस्कार. आपण आजरा तालुक्यातील मडली गावातून या ठिकाणी समिती जी आहे त्या समितीला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर मडली गावातील या ठिकाणी सरपंच दीपक देसाई, सर्व कमिटीचे सदस्य, त्याचबरोबर माजी सभापती भिकाजी गुरव, ग्रामसेविका जाधव मॅडम, हे सर्व या ठिकाणी सदस्य आहेत. तर या सदस्यांनी आपल्या देशातील या संसर्गजन्य रोगांना, कोरोना या टाळण्यासाठी काय संदेश देणार आहेत आपण पाहूया की माजी सभापती भिकाजी गुरव यांनी काय संदेश देतात, आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ. नमस्कार. जगभरात थैमान घातलेल्या अशा कोरोना या संसर्गजन्य रोगानं हाहाकार माजवलेला आहे. गाव पातळी असेल, तालुका, राज्य, जिल्हा, देश पातळीवर सुद्धा या संबंधी केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं काही आदेश दिलेले आहेत, त्या आदेशाचे पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे. आता या ठिकाणी सर्वत्र लॉकडाऊन केलेलं आहे. लॉकडाऊन यासाठी आहे की नागरिकांचं विलगीकरण व्हावं, नागरिकांनी एकत्र जमू नये, नागरिकांनी ठराविक अंतर राखूनच आपले काय असेल ते व्यवहार करावे, घरात थांबून आपण स्वतःच आणि इतरांचं रक्षण करावं, अशा प्रकारची सर्व काळजी शासनाने घेण्यासाठी सांगितलेली आहे. ती काळजी आपण घ्यायची आहे आणि काळजी घेऊनच आपण आपले व्यवहार, दैनंदिन व्यवहार घरात बसून करायचे आहेत, बाहेर पडायचं नाही. हे शासनाने जोपर्यंत लॉकडाऊन उठवेपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं धाडस करू नये, शासनाला सहकार्य करावं, प्रशासनाला सहकार्य करावं आणि स्वतःची आणि इतरांची आरोग्याची काळजी घ्यावी, लॉकडाऊन पाळावं, नियम पाळावेत. शासनानं काही अटी घातलेल्या आहेत, त्या आपण पाळल्याच पाहिजे, अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी मडिलगे तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, सरपंच दीपक देसाई आणि कमिटी, दक्षता कमिटी मडिलगे या कमिटीच्या वतीनं आणि सरपंच ग्रामपंचायत मडिलगे यांच्या वतीनं मडिलगे गावामध्ये आम्ही ज्या ज्या या संसर्ग कोरोना संसर्ग विषाणूसाठी आपल्या गावामध्ये तो येऊ नये यासाठी ज्या ज्या काळजी घेतलेल्या आहेत, यामध्ये पहिला जर मुद्दा असेल तर आम्ही या गावामध्ये पूर्ण गटरी आणि दरवाजासमोरील सॅनिटायझर फवारलेला आहे. प्रत्येक दुकानदाराला वेळ ठरवून दिलेली आहे डेली. त्याचबरोबर या ठिकाणी आपण गेटवर स्टँडवर गेट केलेला आहे आणि येणाऱ्या बाहेरून येणाऱ्यांना एंट्री दिलेली नाही आणि इकडून जाणाऱ्यांना सुद्धा तिथे नोंद करून बाहेर सोडलेलं आहे. अत्यावश्यक सेवा जर सोडली तर इतर जे गिरणी असतील, पतसंस्था असेल, डेअरी असेल, रेशन दुकान असेल, या सर्वांना टायमिंग दिलेला आहे. भाजीपाला नेहमी सकाळी 7 ते 10 या वेळेतच आपल्याला भाजीपाला मिळेल. अशा अनेक आम्ही खबरदारी या गावामध्ये लोकांच्या हितासाठी घेतलेली आहे. त्याचबरोबर अजून सुद्धा आम्ही या ठिकाणी शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3, 4, 5 या तिन्ही दिवशी जनता लॉकडाऊन करण्याचं ठरवलेलं आहे. त्या लॉकडाऊन जो आहे त्या दिवशी देखील गिरणी, बँका, पतसंस्था, रेशन दुकान, दुकाने, इतर मेडिकल सोडून, अत्यावश्यक सेवा सोडून पूर्ण 3 दिवस या ठिकाणी गावामध्ये पूर्ण बंद राहतील. शेतातील सुद्धा कामे, शेतकरी, कुठलाही शेतकरी शेतात जाणार नाही याची खबरदारी दक्षता कमिटी घेईल. कुणीही घराबाहेर देखील पडणार नाही. 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी परत सॅनिटायझर फवारणार आहोत. धन्यवाद.